जय मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, मी सकाळी जिल्हा न्यायालयाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांची माहिती घेतली, व्हिडिओ पण बनवला. तुम्ही व्हिडिओ पण पाहिला, कमीत कमी 6-7 हजार मुलांनी व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आहे, कारण की मी काय म्हणत असतो की प्रिय मित्रांनो कमेंट करा, तुमचे डाऊट काय आहे तर ते कमेंटचा जो तुम्हाला देतो रिप्लाय की काय आहे ते. कारण की तुम्ही सर्वात पहिले आज ज्यांची टेस्ट झाली उद्या जे टेस्ट लागेल त्यांना विचारा, ते टेन्शन आहे काय बऱ्यापैकी आज नॉलेज भेटून गेलं की काय विचारतायत, काय काम करायला होतायत, कुठली साफसफाई करायला होतायत. मग आता तुमचीच ते कमेंट नुसार व्हिडिओ खाली कमेंट वाचलंय मी कमेंट मध्ये, तर तुमचा सर्वात पहिले कमेंट आहे की सर पुकारा कसा द्यावा. पुकारा आता नाशिकला पुकारा घेतलाय, बाकी ठिकाणी ठाण्याला काही ठिकाणी पुकारा विचारलाच नाही त्यांनी की पुकारा द्यावा, असं काही बोललेच नाही, फक्त साफसफाई. पण आता पुकारा देताना बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, कारण कसं राहते बाहेर येताना विद्यार्थ्यांचा रिव्ह वेगळा वेगळा आहे. आणि अजून त्यातनं त्यात एक सर्वात पहिले आहे ती गोष्ट असं आहे की तिथं जज मॅडमने सांगितलं म्हणे सकाळी की बाहेर माहिती द्यायची नाही की काय तुम्ही काय मध्ये काय काम केलं ते. पण तरी आपले कसे असतात, आपल्या परिवारातले विद्यार्थी जात आहेत, ते काही विद्यार्थी कॉल करून सांगतायत की सर हे असे असं आम्हाला विचारलं, असं असं सांगितलं. पुकारा देताना आता वकिलाचं नाव असेल ना श्री ऍडव्होकेट, ऍडव्होकेट श्री असं नाव लावायचं. आणि पुकारा द्यायचा, पुकारा देताना बी एकदम जनरली आपण आवाज कसा देतो एकदम मोकळा आवाज द्यायचा की खूप जास्त सूर बी लावायचा आणि काही नाही, जनरली एकदम म्हणजे व्यवस्थित बोलायचं आहे. कारण कसं काय काही काहींना पुकारा देताना नाव देताना ऍडव्होकेटना नाव वाचताना चुकी करून टाकतात, म्हणजे घाबर असतो, प्रेशर असतो की येतं नाव असं सरहोदे नाव असेल तर सरहदे काहीतरी असं उच्चार करताना चुकी होऊन जाते, ती चुकी होऊ द्यायची. आणि पुकारा करताना श्री ऍडव्होकेट लावायचा आणि व्यवस्थित पुकारा द्यायचा, काय नाही तुम्हाला कळून जातं. सर्वात पहिले घाबरू नका, काय ते सर्व निरीक्षण करतायत. त्यातनं त्यात ड्रेस कोड कसा असावा, आता बरेच कमेंट दिसते सर आम्ही, कारण की तिथं आज जर गेलो ना मी तिथं अजून असा एक प्रॉब्लेम होता की काही एकदम म्हणे व्हाईट सूट एकदम व्हाईट कपडे घालून आले होते, व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट बरोबर आहे. आता ते जॉब लागल्यानंतरची गोष्ट आहे, तुम्ही आताच व्हाईट काम करा, तुम्हाला काम करायचं साफसफाई. काहींनी व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातलेली बरोबर आहे, काहींचं काय होतं फॉर्मल नाईट पॅन्ट वरती झाले, काही काही ती कार्गो पॅन्ट म्हणजे असं तुम्ही एकच सांगतो असं काही नाही, फक्त तुम्ही एक काम करायचंय फॉर्मल ड्रेस वरती जायचंय. आपला फॉर्मल ड्रेस जो आहे ना तुम्ही व्यवस्थित जा, फॉर्मल ड्रेसने जा. आणि सर्वात पहिले तिथे 5 लोक आहेत, निरीक्षण करतायत तुमचे पर्सनॅलिटी काय कशा पद्धतीने सर्व निरीक्षण केलं जात आहे, म्हणून फॉर्मल ड्रेस वरती जाण्याचा प्रयत्न करा. एक झालं, आता हे झालं, मग फॉर्मल ड्रेस वरती गेल्यावरती मध्ये काय काम देत आहेत सकाळी पण सांगितलं. पण आता डिटेल सांगतो की मी विद्यार्थ्यांची माहिती घेऊन, मी असं काय डायरेक्ट बोलत नाही तुम्हाला की विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन ती माहिती घेऊन 2 तास उभा राहिलो मग तुम्हाला आता सांगतोय. आता तिथे गेल्यावर ना तुम्हाला एक 10 जागाचा गट ठाण्याला काय केलं, ठाण्याला की 4-4 पहिले 12 मुलांचा गट बनवला, 4-4 मुलांना एक खोली दिली साफसफाई करायला, जाळं काढणं, फॅन वगैरे तिथे पुस्तकं वगैरे व्यवस्थित हे. आणि ते तुमच्याकडे लक्ष ठेवायला जे बाहेर उभा असतो म्हणजे दरवाज्याच्या बाहेर, आता एक त्यांनी क्ल्यू दिला बरं का, एक क्ल्यू दिला IMP क्ल्यू, काय कसं राहतं म्हणजे दरवाजा ग्रुम साफ केला की लगेच दरवाजा पण स्वच्छ करून घ्यायचा. बरेच जणांचा तर दरवाजा केला तिथे राहत नाही, मग ते कसं असतं जे तिथं उभा आहे, मग तुम्ही लगेच दरवाजा पण साफसफाई करून घ्या. म्हणजे कसं ते तुम्ही त्या लक्षात आलं पाहिजे समोरच्याला काम कसं करतायत काय करतायत हे तुम्ही व्यवस्थित. जे प्रामाणिकपणे काम करतो ना तू, जो ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं ना तो जेच्या बरोबर नजरेत जाईल त्याला बरोबर गुण भेटतील, हे एकदम परफेक्ट आहे. म्हणून ते डोक्याला ताण करू नका. आता इंटरव्ह्यू बद्दल बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर शिक्षण जास्त असेल तर काय बा, ते त्याच्यावर मी स्पेशल बनवणार, मेरिट कसं असणार आहे. आता एका 7 घेतलेले, त्यापैकी 3 जण क्वालिफाय करणार आहे, इथे कुठलाही डिस्प्ले होणार नाही तुम्हाला किती मार्क भेटले किती मार्क पडले, डायरेक्ट लिस्ट लागेल की एवढे जण क्वालिफाय आहे. तुम्ही त्याला ऑब्जेक्शन बी घेऊ शकत नाही, कोर्टाचं आहे की ऑब्जेक्शन बी घेऊ नाही, मला सांगायला पाहिजे मार्क किती पाय. म्हणून हे तुम्ही सर्व पहिले प्रिय मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुम्हाला ऑब्जेक्शन घेताना येणार की ते 3 जण पास होतील. म्हणून तू जर प्रामाणिकपणे देऊन आला दादा तर नक्कीच तू पास क्वालिफाय होणार आहे. म्हणून फक्त तिथे गेल्यावर एकदम कुठला प्रेशर घ्यायचा आणि एक जसं तू प्रामाणिकपणे मेहनत करतो साफसफाई करतो. आणि सर्वात पहिले तुम्हाला 4 जणांना रूम दिलाय, ते नंतर एक तुम्ही रूम कसा साफ केलाय ते लगेच कळून जात आहे. होईल ते 2-3 लोक असणार आहे तर त्याच्यात कळून जाते कोण कुठे काम करतोय काय कोण. काही जण असे भेटते तर सर्वात पहिले अजून एक सांगतोय, भरपूर जण ऍबसेंटी पण आहे बरं का, काही की लास्ट आहे काही जे MPSC विद्यार्थी पास आहेत ना लास्ट आहेत. म्हणून तुम्ही व्यवस्थित तुमची मेहनत करून जा. हे पुकारा देताना नॉर्मल द्यायचा श्री ऍडव्होकेट हे नाव दिलेलं असेल, काही ठिकाणी पुकारा बी घेत नाही, फक्त काम करताना प्रामाणिकपणे करा, कुठलीही भीती नाही. मी तुम्हाला सदैव माहिती पुरवत राहीन काय कशा पद्धतीने आपल्या चॅनलवरती, नक्कीच ग्राउंड लेवल जाऊन माहिती पुरवत राहीन. तुम्ही लागलेच का कुठलं लाईक आणि सबस्क्राईब प्रकार नाही, पण माझं काम आहे आज 44,600 जणांचा विश्वास आहे आणि तो मी कधीच तोडणार नाही, प्रामाणिकपणे काम करेल. तिथे जाऊन सांगतोय एकदम एकदम बिंदास जा, जे पुढचे जाणार आहेत
बिंदास जा, प्रामाणिकपणे टेस्ट द्या, काहीच नाही, व्यवस्थित तुमचं नाव येऊन जाईल. कारण की 50 ते 60% जण त्यांना साफसफाईचं बिलकुल नॉलेज नाही, कधी घरी झाडू मांडलेलं नाही, आणि तिथे गेल्यावर तो घामाघाम होऊन जातोय की तयार प्रेशर येऊन जातोय, कारण साहजिक आहे. आणि त्यांना ओळखता येतं, अहो त्यांचं इतकं नॉलेज तगडं आहे ना, ते लगे ओळखून घेतात कोण कामाचा मुलगा आहे कोण कामाचा नाहीये. म्हणून तुम्ही कामाचे आहेत ना, तुम्ही नक्कीच क्वालिफाय होणार. म्हणून कुठलंही भीती ठेवू नका. अजून काही असेल तर मी परत तुम्हाला अपडेट देईल, आपल्या चॅनलवरती डेली अपडेट देईल कशा पद्धतीने काय चालू आहे. नक्कीच तुम्ही लक्षात राहा, म्हणजे तुम्हाला लागल्यास एक काम करा, फॉलो वगैरे करू नका, ती हे करून ठेवा की नोटिफिकेशन आली की तुम्हाला नक्कीच समजेल की कशा पद्धतीने काय चालू आहे. मित्रांनो समजेल मग अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती देत राहील. आणि पुकारा वगैरे भीती काढून टाका, खूप काही ड्रेस कोड वगैरे फॉर्मलमध्ये जा. मित्रांनो परत काही डाऊट असतील ते कमेंट करा, नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो जय हिंद.